नमस्कार, कुंकुटिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे 25 डिसेंबर 2022. या दिवशी पहिला पौष महिन्यातील पहिला रविवार आलेला आहे. पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाही, कारण या महिन्यात सूर्यदेव धनु राशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो. पण हा महिना दान व उपासनेच्या दृष्टीने खूप शुभ मानला जातो. पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा केली जाते. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो, म्हणून या महिन्यात महिला रविवारी उपवास करतात आणि सूर्यास्त होण्यापूर्वीच हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. आपल्याला पौष महिन्यातील रविवारची पूजा ही अंगणात तुळशीसमोर मांडायची असते. याचं वैज्ञानिक कारण असं की पौष महिन्यामध्ये खूप थंडीचे दिवस असतात आणि त्यामुळे आपण त्या पूजेच्या निमित्ताने 15 ते 20 मिनिटे तरी कोवळ्या उन्हात बसू शकतो असं यामागील वैज्ञानिक कारण असावं. तर आता ही पूजा मी अंगणामध्ये तुळशीसमोर मांडून घेणार आहे. तर तुळशीचा जो ओटा आहे तो मी स्वच्छ झाडून घेतलाय आणि पुसून घेतलाय. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तेथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याला तसं ठेवायचं नाही, त्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं. त्यानंतर त्या स्वस्तिकवर आपल्याला पाठ ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला सूर्यदेवताची पूजा करायची असते, त्यामुळे आपल्याला सूर्य काढून घ्यायचा असतो. मग माझा पाठ हा रंगीबिरंगी आहे, त्यामुळं मी त्यावर वस्त्र टाकून घेणार आहे. तुमचा पाठ जर प्लेन असेल तर वस्त्र टाकायची गरज नाही. तर मी पाटावर वस्त्र टाकून घेतलेलं आहे. यावर आपल्याला आता सूर्यदेवताची प्रतिमा काढून घ्यायची आहे. तर मी आता प्रतिमा काढून घेते. तर आपल्याला ही सूर्यदेवताची पूजा म्हणजे पौष महिन्यातील रविवारी करायची असते. तर रविवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी आणि आपली आंघोळ वगैरे करून आपल्याला सूर्याला प्रथम अर्घ्य द्यायचे आहे. सूर्यदेवता ही एकमेव अशी देवता आहे जी आपल्याला दररोज न चुकता सकाळी प्रत्यक्षात दर्शन देत असते. त्यामुळे आपण सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या अंगणातील तुळशी मातीची पूजा आपण करून घ्यायची आणि त्यानंतरच ही पूजा मांडायची आहे. तर गावाकडे खूप छान प्रकारे ही पूजा केली जाते. तर आता मी सूर्यदेवता काढून घेते. तुळशी समोर आपण ही पूजा करतो आणि सूर्यदेवताचा उगम हा पूर्व दिशेकडून होतो, म्हणून ही पूजा करताना किंवा मांडताना आपलं तोंड हे पूर्व दिशेकडे असायला हवं. तर तुम्ही बघू शकता मी सूर्यनारायणाची मला जशी जमेल तशी प्रतिमा काढून घेतलेली आहे. तर या बाजूला आपल्याला आता आदित्य आणि राणूबाईची प्रतिमा काढायची आहे. तर या ठिकाणी मी आदित्य आणि राणूबाई काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला कुठलीही पूजा करताना गणपती बाप्पाची पूजा प्रथम करायची असते. तर मी या ठिकाणी गणपती बाप्पाचं आसन तयार करून घेते आणि त्यावर एक सुपारी ठेवते गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून. तर आता आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ. तर हळद कुंकू आणि अक्षदा वाहून आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. एक फूल देखील वाहायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाला दर्शन घ्यायचं आहे. तर आपल्याला सूर्यदेवतेची पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी दिवा लावून घेते. थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत, त्यानंतर त्यावर दिवा ठेवलेला आहे आणि तुपाची फुलवात घेतलेली आहे मी. तुपाचा दिवा शक्यतो लावावा, तेलाचा लावला तरी देखील चालेल. मी आता दिवा लावून घेते. आता दिव्याची पूजा आपण प्रथम करून घेऊ. तर दिव्याला हळद कुंकू लावून घेऊ. अक्षदा वाहून घेऊ आणि त्यानंतर एक फूल ठेवून नमस्कार करून घेऊ. आता आपल्याला या प्रतिमेची पूजा करून घ्यायची आहे. तर हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊ, त्यानंतर फूल वाहून घेऊ. आपण सूर्यदेवताला लाल रंग अतिशय प्रिय असतो, त्यामुळे लाल रंगाचंच फूल आपल्याला सूर्यदेवताला वाहायचं आहे आणि शक्य झाल्यास लाल रंगाची साडी आपण या दिवशी घालायची आहे. सूर्यदेवताची प्रतिमेची पूजा झाल्यानंतर आपल्याला आदित्य आणि राणूबाई यांची पूजा करून घ्यायची. तर मी हळद कुंकू वाहून घेते, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर फुल अर्पण करून घ्यायचं आणि त्यांना पण आपल्याला नमस्कार करायचा आहे.
तर आपल्याला अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। तर पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत येते आणि मकर संक्रांतीसाठी आपण जे सुगड पूजेसाठी जे वौस बनवतो त्यामधील जे जे पदार्थ आपल्याकडे असतील ते आपल्याला या पूजेसाठी वापरायचे आहे। जसं की गाजर, वाटाण्याच्या शेंगा, बोरं एवढंच मला मिळाले आहे। या व्यतिरिक्त तुम्ही ऊस आणि अजून जे काही असेल ते देखील, हरभऱ्याचा टहाळा ते देखील ठेवू शकता। तर आता हे देखील आपल्याला सूर्यदेवताला अर्पण करायचं आहे। तर मी गाजर ठेवलेले आहे, त्यानंतर हे जे बोरं आहे ते देखील आपण ठेवून घेऊ, हिरव्या वाटाण्याच्या शेंगा त्या देखील ठेवलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवताला आता नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे आणि एक वांगं घेतलेलं आहे, म्हणजे तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी असं नैवेद्य आपल्याला सूर्यदेवताला दाखवायचं आहे। तर हा नैवेद्य मी आता या ठिकाणी दाखवून घेत आहे। त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपल्याला या पूजेसाठी लागतो। तर गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य देखील मी आता दाखवणार आहे आणि आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला आदित्य आणि राणूबाईची कहाणी वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे। तर कहाणी वाचताना शेजाऱ्यांना जरूर बोलवावे, म्हणजे ती कुणीतरी ऐकेल असा हेतू या मागे आहे। जर कोणी ऐकायला नसेल तर तुम्ही ही कहाणी देवासमोर वाचली तरी देखील चालेल आणि कहाणी आपल्याला युट्यूबवर किंवा गुगलवर सहज मिळून जाईल। तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला करायची असते। तर प्रत्येक पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी आपल्याला ही पूजा करायची असते। आय नमः आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः आदित्याय नमः, असा मंत्राचा जाप आपल्याला पूजेसमोर बसून करायचा आहे। आता आपली पूजा संपन्न झालेली आहे, आता आपण दर्शन घेऊ। ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गायीची पूजा करायची असते। तर गावाकडे गायी असते तर आपण गायीची पूजा करतो, ज्यांच्याकडे गायी नसेल त्यांनी याच ठिकाणी गायीचे पाऊल काढून त्याची पूजा केली तरी देखील चालते। तर माझ्या घरी गायी आहेत, तर आता ही पूजा झाल्यानंतर मी गायीची पूजा करणार आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।